घरची आर्थिक परिस्थिती माणसाला कोणत्या टोकाला पोहोचवते हे यादवनगर इथल्या घटनेवरून पुन्हा एकदा नव्यानं समोर आले आजारी नातीवर वारंवार होणारा खर्च हा परवडत नसल्यानं चक्क आजीनंच आपल्या तीन महिन्याच्या नातीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीला आली आहे शिफाना असं त्या तीन महिन्याच्या दुर्दैवी बाळाचं नाव असून या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आजी मोहब्बत बी आदम मुल्ला हिला ताब्यात घेतले याबाबतची फिर्याद सुन शहनाज शब्बीर मुल्ला हिनं पोलिसात दिली आहे याबाबतची अधिक माहिती अशी आठ मे दोन हजार सतरा रोजी शहनाज मुल्ला हिचा यादवनगर कोटीतीर्थ वसाहत येथील शब्बीर मुल्ला यांच्याशी विवाह झाला त्यानंतर वर्षभरातच त्यांना मुलगी झाली दरम्यान मुलगी शिफाना ही जन्मताच आजारी होती त्यामुळं तिच्यावर औषधोपचार सुरू होते त्यामध्ये शिफानाची आई शहनाज ही देखील अशक्त असल्यानं तिच्या दुधातून बाळाचं पोट भरत नव्हतं त्यामुळं बाळासाठी बाहेरून दूध पावडरीचे डबे आणावे लागत होते यामुळे शहनाज हिची सासू मोहबदवी वारंवार टोमणे मारत होती त्याचबरोबर औषधासाठी पैसे कुठून आणायचे असं म्हणत मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देते अशी धमकी देखील देत होती दरम्यान दिनांक सहा रोजी सकाळी आठच्या सुमाराला शब्बीर मुल्ला हे मुलीला बाहेरच्या खोलीत घेऊन बसले होते मात्र बराच वेळ झाला तरी मुलीचा काहीच आवाज येत नसल्यानं शहनाज हिनं बाहेर येऊन पाहिलं असता मुलीच्या गळ्याला व्रण आणि शाई लागल्याचं दिसलं यामुळे शहनाज हिनं पती शब्बीर मुल्ला याच्याकडे विचारणा केली असता ही शाई आईनंच लावल्याचं सांगितलं बाळ काहीच हालचाल करत नसल्यानं शहनाजनं बाळाला तातडीनं आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यामुळं सासू मोहब्बतबी हिनंच आपल्या मुलीला मारलं असल्याची शहनाजनं राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मोहब्बतबी मुल्ला हिला ताब्यात घेतलं असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे याबाबतचा अधिक तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत